मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित घटक संख्याज्ञान उपघटक मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या या अंतर्गत आपण उदाहरण समजून घेऊया. उदाहरण 0 2 3 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ही हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. या उदाहरणामध्ये मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या अशा दोन संख्या आपल्याला या ठिकाणी मांडून त्यातला फरक काढायचा आहे. म्हणून प्रथमतः आपण मोठ्यात मोठी संख्या मांडून घेऊया. मोठ्यात मोठी संख्या मांडत असताना ती आपण उतरत्या क्रमाने मांडूया. 2 0 2 3 9 7 यातील उतरत्या क्रमाने मांडूया. 9 7 3 2 आणि 0 लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला ती चढत्या क्रमाने मांडावी लागते. परंतु या ठिकाणी 0 आल्यामुळे तो दुसऱ्या स्थानी ठेवावा लागेल. म्हणून ह्या संख्येतील सर्वात लहान अंक 2, नंतर 0 3 7 आणि 9 यातील आपल्याला फरक काढावा लागेल. म्हणून आपण वजाबाकी करूया. 0 9 वजा करायचे, 0 9 जात नाही. म्हणून आपण दशकातून एक उसना घेऊया. दशकाकडे 2 आहे, उसना 1 गेला शिल्लक राहिला 1, 10 9 गेला राहिला 1 1 7 जात नाही. म्हणून शतकाकडे उसना घेऊया. या ठिकाणी दशक झाले 11 आणि या दशकात राहिले शतकात राहिले 2. म्हणून 11 7 गेले, 7 4 11 तर 2 3 जात नाही. परत उसना घ्यावा लागेल आपल्याला. या ठिकाणी 6 3 12 3 गेले, राहतील 9 आणि 6 0 वजा केला तर 6 राहतील. 9 2 गेले, राहिले 7. अशा प्रकारे यातला फरक निघाला 76941. हा 76941 आपण तपासून पाहूया पर्यायामध्ये. या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी नाही आहे, 76923 आहे. या ठिकाणी 76941 म्हणजे 4 नंबरचा हा जो पर्याय आहे